नमस्कार, एकंदरीत मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। गोव्यात आज काय काय घडलं आणि कुठल्या बातमीची चर्चा आहे हे कमीत कमी वेळेमध्ये या बुलेटिनमधून तुमच्या समोर आणण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो। आजही आम्ही तुम्हाला अशा काही निवडक महत्त्वाच्या बातम्या दाखवणार आहोत। गोव्यातल्या तिन्ही जिल्हा परिषद पोटनिवडणुकांचे निकाल आज लागले। तिन्ही जिल्हा परिषद मतदारसंघांवर भाजपने ताबा मिळवलाय आणि काँग्रेसचे 8 आमदार फुटून भाजपात गेल्यामुळे मतदारांनी काँग्रेसला या निवडणुकीत धडा शिकवलाय। ही महत्त्वाची बातमी आहेच, पण राजकारणी आणि ठेकेदारांना सोन्याची अंडी देणारी एक कोंबडीही गोव्यात आहे, ती कुठली याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट देखील आम्ही तुम्हाला या बुलेटिनमध्ये दाखवणार आहोत। पण सगळ्यात आधी जाऊया आमच्या डिजिटल न्यूज रूममध्ये। तिथे संघवी आहे, संघवीकडून आपण जाणून घेऊया ताजे अपडेट। संघवी, आज काय काय घडलंय गोव्यात, काय अपडेट्स आहेत तुझ्याकडे? दिनेश, आपण पाहतो गोव्यामध्ये सध्या टॅक्सीचा मोठा प्रश्न आहे। तर गोवा सरकारचं वाहतूक आणि पर्यटन खातं यांची आज बैठक झाली। यामध्ये मुख्यमंत्री तसंच पर्यटन मंत्री आणि मॉविन गुदिनो यांची बैठक झाली। या बैठकीत टॅक्सी ॲप लॉन्च करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे, त्यामुळे गोवेकर आणि जे येणारे पर्यटक आहेत त्यांच्या दृष्टीनं ही सोयीची बाब आहे। दुसरी बातमी आहे ती म्हणजे हेल्मेट अनिवार्य करण्यात आले गोव्यामध्ये। दक्षिण गोवाचे डीवाय एस पी आहेत धर्मेश आंगले यांनी सांगितलेलं आहे की जे दुचाकी चालवतात त्यांच्यामध्ये सिंगल हेल्मेट वापरलं जातं, पण आता जो सहप्रवासी आहे त्यांनासुद्धा हेल्मेट वापरलं पाहिजे आणि हे बंधनकारक करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। गोव्यामध्ये सध्या वाहतुकीचं जे बंधन आहे ते कोणी पाळत नाही, त्यामुळं हा नियम केलेला आहे। अपघाताला यामुळं निमंत्रणसुद्धा मिळत असतं। तिसरी बातमी आहे ती म्हणजे कोरोनाची। आज गोव्यामध्ये 20 रुग्ण सापडलेले आहेत, तसंच जवळपास 864 कोरोना चाचण्या झालेल्या आहेत। 37 जणांना आज डिस्चार्ज मिळालेला आहे आणि आज 135 रुग्ण हे ॲक्टिव्ह आहेत। त्यामुळं दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गोवेकरांनी आणि येणाऱ्या पर्यटकांनी नक्कीच काळजी घ्यायला पाहिजे। दिनेश, धन्यवाद संघवी या माहितीबद्दल। संघवीने आपल्याला माहिती दिलेली आहे की गोव्यात पुन्हा हेल्मेट सक्ती केली जाणार आहे। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 दिवसांपूर्वी वास्को विमानतळावर प्रवाशांच्या सोयीसाठी वाहतूक मंत्र्यांनी गोवा माइल्स या ॲप बेस्ड टॅक्सी सर्व्हिसचा काउंटर सुरू केला होता, पण या काउंटरला विरोध करत विमानतळावर धुडगूस घालणाऱ्या एका नागरिकाला वास्को पोलिसांनी अटक केली आहे। गोवा माइल्सला प्रीपेड टॅक्सी चालकांचा विरोध आहे। आणखी काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत, पण त्याआधी पाहूया कुठच्या बातम्या झाल्यात आजच्या हेडलाईन्स। गोव्यातल्या तिन्ही जिल्हा परिषद मतदारसंघात फुल्ल कमळ, दवर्ली कुठ्ठाळी आणि रेश मागोस मधल्या निवडणुकात काँग्रेसचा सुपडा साफ, आरजी आहे दुसऱ्या स्थानावर। 2008 मधल्या पणजी पोलीस स्टेशन हल्ला प्रकरणात आरोपी महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात सपत्नीक न्यायालयात हजर, पुढची सुनावणी होणार 8 नोव्हेंबरला। नव्या वर्षाच्या सुरुवातीला गोवा सरकार सुरू करणार गोवा टॅक्सी ॲप, पर्यटकांना रास्त दरात उपलब्ध होणार टॅक्सी सेवा। पिसुर्ले मधल्या खनिज साठ्यात सोन्याचा अंश नाही, गोवा फाउंडेशनच्या याचिकेवर सरकारने सादर केला उच्च न्यायालयात अहवाल। परतीचा पाऊस आणि रानडुकरांच्या उपद्रवामुळे मोर्जीतील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, कृषी विभागाने पंचनामे करण्याची केली मागणी। आणि केपे नगरपालिकेने बेकायदा बांधकामांना दिल्याच कशा नळ जोडण्या, ग्रामस्थ धडकले पालिकेच्या कार्यालयात। आता बातमी गोव्यातल्या कचरा संबंधातली। राजकारण्याने ठरवलं तर कचरासुद्धा पुरवून पुरवून खाता येतो असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। याचं उदाहरण म्हणजे गोव्यातला सोनसोडो कचरा प्रकल्प। मडगाव आणि फातोर्डा दरम्यान असलेलं हे कचरा यार्ड गेल्या 15 वर्षापासून राजकारणी आणि ठेकेदार यांना सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे असं कचरा प्रश्नावर न्यायालयीन लढाई लढणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणत आहेत। बघूया याबाबतचाच हा विशेष रिपोर्ट। मडगाव, फातोर्डा आणि कुडतरी या 3 मतदारसंघातला कचरा ज्या ठिकाणी आणला जातो तो हा दक्षिण गोव्यातला सोनसोडो कचरा प्रकल्प। इथे शेकडो टन कचरा साठलाय,
याला कचरा प्रकल्प म्हणण्याऐवजी हे एक नुसतं कचरा यार्डच आहे, कारण गेली अनेक वर्ष झाली या यार्डातल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ठेकेदार नेमला जातो, प्रक्रिया झाल्याचं दाखवलंही जातं, पण प्रत्यक्षात मात्र कचऱ्याचे ढीग कमी होताना का दिसत नाहीत? म्हणून मडगावचे सामाजिक कार्यकर्ते सॅवियो कुतिनो यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली। या माहितीवरूनच त्यांनी दावा केलाय की सोनसोडो ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी झाली आहे। वो एंटायर मटेरियल ते डंप पडून असं आता ते ज्यांना म्हणता 1,25,000 टन्स ते मी ट्रीटमेंट केलं म्हणलं झाल्यावर कंपनी म्हणते की 1,25,000 घनमीटर कचऱ्यावर त्यांनी प्रक्रिया केली आहे। मूळ टेंडरमध्ये एस्टिमेट आहे 2,35,000 घनमीटर कचऱ्यावर प्रक्रियेचं, म्हणजे जर 1,25,000 टन कचऱ्यावर प्रक्रिया झाली तर साधारण 1,00,000 टन कचरा उरला पाहिजे, पण कचऱ्याचे डोंगर अजूनही तसेच आहेत, म्हणजे हा प्रक्रिया केलेला 1,25,000 घनमीटर कचरा गेला कुठे? आणि या जेव्हा या प्रकरण सगळं सप्त म्हणजे झाल्यावर मग दिसतं कितल्याशे कोटी पडतल्या, आजच्या दिसात 12 कोटी सुमार पारी केल्या, एज ऑन टुडे 2019 टिल टुडे 12 कोटी सुमार पारी केल्या त्या ट्रीटमेंटाक, पण 12 कोटीचे काम झाला हे कोण सांगपा शकना? आणि या सगळ्या सप्त म्हणजे झाले 50-60 कोटीचे पावतले। 2020 हिंदुस्तान प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला या प्रकल्पातल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा ठेका दिला गेला। इतर कचरा व्यवस्थापन कंपन्या दर आकारतात एका घनमीटरला 485 ते 500 रुपये, मात्र सोनसोडो व्यवस्थापन करण्यासाठी दर दिला गेला एका घनमीटरला 1,840 रुपये। इतकंच नाही तर 2017 96,000 घनमीटर कचऱ्यावर प्रक्रिया करणं आवश्यक असल्याचं म्हटलं गेलं होतं, आणि आता हाच आकडा 2,35,000 घनमीटर दाखवला गेलाय, आणि कचऱ्याचे ढीग मात्र कमी होताना दिसत नाहीयेत। 4 दिवसांपूर्वी मडगाव महापालिकेवर निवडून आलेल्या भाजपच्या नवीन नगराध्यक्षांनीही आतापर्यंतच्या इतर नगराध्यक्षांप्रमाणेच सोनसोडो ही आपली प्राथमिकता असल्याचं म्हटलंय। सगळं रिपोर्ट हा म्हणजे आमदाराक मुख्यमंत्र्याकडे सगळं पावल्या सगळं डिटेल हाडून खंय खंय फाईल खंय उरता एस्टिमेट हे ते हा सगळा रिपोर्ट मी आमदार आणि मुख्यमंत्र्यांना देणार आहे। प्रक्रियेचं काम होत नाही असं नाही, काम होतंय पण त्याचे परिणाम दिसत नाहीत हे खरं आहे। खूप वर्ष झाली हा प्रश्न तसाच आहे। सोनसोडो ही महापालिकेची प्राथमिकता राहील। प्रायोरिटी असा की जातो बेगीन रिझॉल्व करपाचो की अशी जाऊन येणार फाटल्या दुसरे कोणी चेअरपर्सन आला तो सगळं टीम घेऊन हांगा आयला फक्त व्हिजिट केली व्हिजिट करपापुरी नावापुरतं जाऊन जायना। काँग्रेसमधून भाजपात आलेले नेते आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ मडगावचे आमदार आहेत। त्यांनीही सोनसोडो प्रश्न सोडवणे ही आपली प्राथमिकता असेल असं म्हटलंय। वन ज्युनियर इंजिनियर ऑफ द म्युनिसिपॅलिटी परमनंटली पोस्टेड देयर विथ द ऑफिस देयर। महापालिकेचा एक कनिष्ठ अभियंता तिथे कायमचा नेमला जाईल आणि घनकचरा व्यवस्थापन महामंडळाचाही एक माणूस तिथे असेल। डे टू डे या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात येईल। मडगाव जो कॉन्ट्रॅक्टर हे केलेलो असा फॉर डोर टू वेस्ट कलेक्शन व एका विदाउट टेंडर मडगाव महापालिकेचा कचरा गोळा करणारा जो ठेकेदार आहे त्याला निविदेशिवाय ठेका दिला गेलाय। आतापर्यंत 4 कोटींपेक्षा जास्त बिल ह्या ठेकेदाराला अदा झालंय। आम्ही मंत्री मुख्यमंत्री सगळीकडे तक्रारी केल्या पण अद्यापही कुणीच दखल घेतलेली नाही। कंप्लेंट दिला की विदाउट टेंडर केलं पण त्याच्यावर काय ऍक्शन झालं? खरं तर सोनसोडो कचरा प्रकल्पावर तोडगा काढण्यासाठी आतापर्यंत 7 कंपन्यांना ठेका दिला गेला, पण प्रश्न जैसे थेच आहे, किंबहुना तो तसाच ठेवला गेलाय, कारण जोपर्यंत कचरा आहे तोपर्यंत मलिदा आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। ब्युरो रिपोर्ट, गोमंतक टीव्ही। एकंदरीत मध्ये आज इतकंच। जाता जाता आठवण करून देतो की गोव्यातल्या ताज्या आणि अचूक माहितीसाठी गोमंतक टीव्ही या आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, तसंच दैनिक गोमंतक TV.com या आमच्या वेबसाईटलाही फॉलो करा, तसंच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा। आणि हो, आणखीन एक विनंती आहे, दिवाळी जवळ येते आहे तेव्हा या दिवाळीला तरी कृपया मोठ्या आवाजातले फटाके फोडणं आणि मोठ्या आवाजातला DJ लावणं टाळा। धन्यवाद, उद्या पुन्हा भेटू, शुभरात्री।